पाटिल वंचित बहुजन युवा महिला आघाड़ी की राज्य कार्यकारिणी सदस्य के तौर पर काम करते हैं। आज महाराष्ट्र सरकार का जो हिवाली अधिवेशन नागपुर में चल रहा है, वहां पर वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से आदरणीय बाला साहब अम्बेडकर एवं हमारे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकुर के नेतृत्व में एक जनमोर्चा का, जिसे हमने कहा कि इशारा मोर्चा का आवाज दिया गया था, और महाराष्ट्र भर से लाखों हजारों की तादाद में कार्यकर्ता ने यहाँ पर सहभागिता दिखाई है। आज के हमारी प्रमुख मांगे है कि महाराष्ट्र में पिछले 40 सालों से गायरान की जमीन और उसके ऊपर जो बेघर भूमिहीन और घुमंतु और उसी के साथ अनुसूचित जनजाति जमाती के लोग उसे कसकर खा रहे हैं एवं अपना घर बनाकर रह रहे हैं, उसको लेकर एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण निर्णय किया गया। उस निर्णय को पीछे लेकर उसी के साथ उन सभी को अपना एक आवास मिले और उनकी जमीन उनको मिले, उसी के साथ महाराष्ट्र भर में जो कि पिछले 4 महीने से हम देख रहे हैं कि महाराष्ट्र में भाजपा प्रणीत जो शिंदे सरकार आई है, तब से महापुरुषों की अवमानना होना, उनके लिए गलत शब्दों का इस्तेमाल करना, इस तरीके के शब्दों का इस्तेमाल हो रहा है, ऐसे शब्दों का इस्तेमाल करने वालों पर कानूनन कड़ी कार्रवाई हो और लोकशाही संवैधानिक मूल्यों की अवमानना करने वालों के लिए भी एक कानूनन कड़ी कार्रवाई हो, उनको सरकार में से खारिज किया जाए। उसी के साथ SC और ST के विद्यार्थियों की बहुत सारी जो फेलोशिप्स बच्ची बाकी है और सरकार ने रोक के रखी है, उनके लिए होमगार्ड कर्मचारी हो, MSF के कर्मचारी हो, उनको कायम की जगह पर किया जाए। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या विभागामधून या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा आलेला आहे। सर्वात पहिली मागणी आम्ही केलेली आहे ती म्हणजे महापुरुषांची जी बदनामी, संविधानिक पदावरती राहणारे जे मंत्री आहेत, स्वतः राज्यपाल आहेत, हे शिवाजी महाराजांपासून सर्वांची बदनामी करत आहेत। हे सर्व या ठिकाणी वंचित बहुजनांना न्याय्य हक्क देणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे आमचे प्रेरणास्थान असलेले जे महामानव आहेत, यांच्या बदनामीचं एक षड्यंत्र या ठिकाणी रचलेलं दिसत आहे। आम्हाला एक प्रकारे या ठिकाणच्या वंचित बहुजनांना चिथावणी देण्याचं, आव्हान देण्याचं काम त्या माध्यमांमधून होत आहे, त्याच्याबद्दलचा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या सर्वांना संविधानिक पदावरती राहण्याचा हक्क नाही अशी मागणी आमची सरकारकडे आहे। दुसरा विषय आहे ते लोकांच्या न्याय हक्काचा म्हणजे निवाऱ्याचा। आपण बघत आहे की गायरान जमीन आहे, वन जमिनी आहेत आणि इतर अनेक ठिकाणी देखील लोकांनी आपापल्या निवाऱ्यासाठी म्हणून ज्या जमिनीवरती घर बांधलेली आहेत त्यांना अतिक्रमण हटाव मोहीम करून या ठिकाणी सरकारने नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यांना जागेवरून काढण्याचं काम होत आहे। तर हे काम रद्द करण्यात यावं आणि त्या ठिकाणी त्यांना नियमित करण्यात यावं त्या जमिनीवरती, अशी मागणी आमची आहे। आणि हे नियमित करण्याचं काम वेगाने व्हावं आणि हे पूर्ण होईपर्यंत त्याला एक्सटेन्शन मिळावं अशी दुसरी मागणी आहे। OBCची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही देखील मागणी आम्ही घेतलेली आहे। या ठिकाणी सरकारचं जे संपूर्ण विकासाचं धोरण आहे त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यासारखा एक अविकसित जो भाग आहे त्यांच्या विकासासाठी हे सरकार गंभीर नाही। वैधानिक महामंडळ निर्माण केली परंतु त्याच्या माध्यमातून कामकाज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी विदर्भाच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मागणी, हा विदर्भाचा मोर्चा असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा देखील विषय
आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे आणि असे अनेक विषय या ठिकाणी आहेत आणि हे विषय घेऊन आम्ही आता सरकारला निवेदन देणार आहोत। सरकारकडून आपण सरकारने याच्यावरती एवढी जनता इथे आलेली आहे, सरकारने या ठिकाणी जनहिताच्या भूमिकेमधून निर्णय दिला पाहिजे, कामकाज केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे।